सॉल्व एक्झाम्पल्स मधले एक्झाम्पल 3. फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर ए 3 7 बी 4 निगेटिव्ह 3 अँड सी 5 निगेटिव्ह 13. इंटरप्रिट युअर अँसर. तर इथे आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे, क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे. आणि आपल्याला काय दिलेले आहे, व्हर्टायसेस दिलेले आहेत. पॉईंट ए बी सी ह्याचे व्हर्टायसेस एक्स कॉर्डिनेट अँड वाय कॉर्डिनेट, एक्स 1 3 वाय 1 7, एक्स 2 4 वाय 2 निगेटिव्ह 3, एक्स 3 5 अँड वाय 3 निगेटिव्ह 13. तर इथे आपल्याला फक्त व्हर्टायसेस दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला एरिया काढायचा आहे ट्रायंगलचा. गिव्हन एक्स 1 वाय 1 एक्स 2 वाय 2 एक्स 3 वाय 3. नाऊ यूज युअर फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू हाफ एक्स 1 एक्स 2 एक्स 3 वाय 1 वाय 2 वाय 3 अँड 1 1 1. तर हे सगळे एलिमेंट्स आहेत डिटर्मिनंट मध्ये. आता इथे एक्स 1 3 एक्स 2 4 अँड एक्स 3 5, याप्रमाणे इथे आपण एलिमेंट्स चे नंबर टाकू. आणि हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचा, एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा. तर हा एरिया ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर ह्या फॉर्म्युल्यावरून आपण क्षेत्रफळ काढणार आहोत. कारण इथे आपल्याला फक्त काय दिलेले आहे, व्हर्टायसेस दिलेले आहेत, पॉईंटचे निर्देशक दिले आहेत बिंदूचे. त्यामुळे आपल्याला हाच फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. देअरफोर एरिया ऑफ अ ट्रायंगल इक्वल टू हाफ 3 4 5 वाय 1 वाय 2 वाय 3 7 निगेटिव्ह 3 अँड निगेटिव्ह 13 1 1 1 1 1 1 1 1 1. तर आपण हा डिटर्मिनंट सॉल्व करू. हाफ इन ब्रॅकेट 3 ने मल्टिप्लाय करायचे, रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम, म्हणजे हे रिमेनिंग एलिमेंट्स आहेत, उरलेले एलिमेंट्स, उरलेले घटक आहेत. आता हा डिटर्मिनंट सेकंड ऑर्डर आहे, याच्यामध्ये 4 एलिमेंट्स आहे. हा सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करत असतो, तिरकस गुणाकार घ्यायचा आणि वजाबाकी करायची. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट. निगेटिव्ह 3 इंटू 1 मीन्स निगेटिव्ह 3 अँड निगेटिव्ह 13 इंटू 1 मीन्स निगेटिव्ह 13. मग 3 इन ब्रॅकेट निगेटिव्ह 3 मायनस मायनस 13. निगेटिव्ह निगेटिव्ह इकम हिअर पॉझिटिव्ह, टू मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह इक्वल टू पॉझिटिव्ह. दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन संख्या येतो, म्हणून इथं आपण धन 13 म्हणजे प्लस 13 अधिक 13 केलेले. आता टेक 7 फर्स्ट रो मधला सेकंड कॉलम मधला एलिमेंट आहे 7, त्याच्या आधी सबट्रॅक्ट करायचे, मायनस 7 ने मल्टिप्लाय करायचे. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. रिमेनिंग एलिमेंट्स आर दीज, 4 इंटू 1 4 मायनस 5 इंटू 1 5 प्लस, आता प्लस करायचे, इन 1 ने मल्टिप्लाय करायचे. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. इथे हा सेकंड ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे. परत 4 इंटू निगेटिव्ह 13 मायनस 5 इंटू निगेटिव्ह 3. 4 इंटू निगेटिव्ह 13 मीन्स निगेटिव्ह 52 मायनस 5 इंटू निगेटिव्ह 3 मीन्स निगेटिव्ह 15. नाऊ निगेटिव्ह निगेटिव्ह इकम हिअर पॉझिटिव्ह. आता हे आपण सॉल्व्ह करून घेऊ. परत इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट 3 इंटू निगेटिव्ह 3 प्लस 13 मीन्स 10 ते मायनस 7 4 मायनस 5 मीन्स मायनस 1 प्लस मायनस 52 प्लस 15 मीन्स मायनस ऑर निगेटिव्ह 37. हे सॉल्व्ह करू. परत हाफ इन ब्रॅकेट 3 इंटू 10 3 इंटू 10 मीन्स 3 इंटू 10 3 गुणिले 10 म्हणजे 30 30 मायनस मायनस 7 इंटू मायनस 1 मीन्स प्लस 7 अँड मायनस 37 इक्वल टू हाफ 30 प्लस 7 37 37 मायनस 37 मीन्स 0 हाफ इंटू 0 मीन्स 0. देअरफोर एरिया एरिया ऑफ ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल इज हिअर 0 एरिया ऑफ ट्रायंगल इज 0. आता केव्हा एरिया 0 येणार आहे, जेव्हा ते तिन्ही बिंदू एका रेषेत असतील, म्हणजे एक रेषीय असतील, तेव्हा त्याचं क्षेत्रफळ हे त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे 0 येणार आहे. म्हणजे तिन्ही बिंदू कसे आहेत, कोलिनियर आहेत. पॉईंट ए बी अँड पॉईंट सी, देअरफोर पॉईंट ए बी सी आर कोलिनियर. एरिया ऑफ अ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू 0, दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू 0, देअरफोर पॉईंट ए बी सी आर कोलिनियर ऑर ए बी सी आर कोलिनियर पॉईंट्स. म्हणजे तिन्ही बिंदू ए बी सी हे बिंदू एक रेषीय बिंदू आहेत. अँसर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू 0, देअरफोर ए बी सी आर कोलिनियर पॉईंट्स.